राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व माजी पशु संवर्धन मंत्री व दुग्ध विकास मंत्री माननीय महादेवजी जानकर यांची CBS न्यूज मराठी बेधडक मुलाखत आम्ही दाखवणार आहे. विशेषतः अनेक खोचक प्रश्न आमचे मुख्य संपादक चांदभाई अशेक यांनी विचारले आहेत, त्याचप्रमाणे सडेतोड उत्तर साहेबांनी दिले आहेत. तर चला पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट. साहेब नमस्कार. नमस्कार. आमच्या CBS चैत्यांना आणि सर्वसामान्य लोकांना तुमच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्या अशा आहेत की साहेब, सध्या राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडीचं सरकार आहे, मात्र यामध्ये कुठेतरी ताळमेळ असताना दिसत नाही, ताळमेळ बसत नाही. साहेब, नेमकी काय परिस्थिती आहे राज्याची आणि काय झालं पाहिजे, बदल काय झाला पाहिजे? CBS न्यूजचे संपादक चांदभाई यांचं मी माझ्या पक्षाने अभिनंदन करतो. आणि गेली 2 महिने झाले महाराष्ट्राच्या जवळजवळ हा बाला 14वा जिल्हा असतात, इथं लोकांशी बांधावर जाऊन काही पत्रकार, काही विचारवंत, काही राजकीय नेते, माझी आजी जिल्हा परिषद सदस्य, काही आमदार असते, यांच्या भेटीगाठी घेऊन आणि सामान्य शेतकऱ्याच्या मनात काय आहे, उद्योजकाच्या मनात काय आहे, याचं पाहणी ऐकण्याचा मी प्रयत्न करतो, शिकण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रात काय घडतंय, घडवलं जातंय आणि आपण कसं घडतोय या माध्यमातून आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय. तर मुळात म्हणजे या राज्यामध्ये अशी सायकोलॉजी होती की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेक्युलर पक्ष आणि भाजप आणि सेना हे थोडे हिंदुत्ववादी पक्ष, यांची अलायन्स होती. तर एकमेकाच्या राजकारणामुळं, एकमेकाची मनं दुखवल्यामुळं एकमेकाला सत्तेपासून जाऊन भारतीय जनता पार्टीची अलायन्स पार्टनर असलेली शिवसेना, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, काँग्रेसचे सर्वे सर्वा पवारसाहेब आणि सोनियाजी गांधी यांच्याशी अलायन्स केलं आणि त्या माध्यमातून त्यांचा 170-175 आकडा विधानसभातला कबूल केला, म्हणजे मान्य झाला त्यांना, आणि त्यामुळे त्यांचं सरकार बनलं. तर सरकार बनल्यानंतर कोरोना आल्यामुळं, कोरोनाच्या महामारीत जे कुठलेही सरकार असू द्या, प्रशासन, आम्ही जरी मंत्री असतो तर आम्हाला बी थोडंसं एवढं हे करता नसतं, अशा गोष्टीमुळं संकटात देश नाही तर जगच संकटात आलं आणि त्यामुळे थोडंसं लोकात व्हायबलायझेशन आहे. कारण सामान्य शेतकरी खुश नाही, सामान्य व्यापारी खुश नाही, जनता खुश नाही, अशा अवस्थेत ह्या सरकारचा कारभार चाललेला आहे. करतात ते त्यांच्यापर्यंत, परंतु आज मी फिरत आहे, फिरल्यानंतर लोकांमध्ये असंतोष दिसत आहे, लोकांच्या मनात फ्रुटलेसनेस दिसत नाही, अशी अवस्था एकंदरीत राज्यभर चालू आहे. साहेब, शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावर नेमकं तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्याच्या बांधावर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की साहेब, तुम्ही ज्यावेळेस दूध विकास मंत्री होता तेव्हा कधी 35-36 रुपये पर्यंत लिटरचा दूध मिळायचा, 3-5-8 पाठ, आणि आज असे आवाज झाली की काही ठिकाणी 16-18-23 अशापर्यंत हे बाहेर आले. मग शेतकऱ्यांनी सांगितलं की जर शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं कळं असलेला माणूस जर तिथं असता, तर आज मी त्यांची अपेक्षा आहे की साहेबांना दूध विकास मंत्री पाहिजे होतं, म्हणजे आमचं मुलं झालं असतं. आम्ही मंडळी काय केलं, राजा सुखी असेल तर प्रजा सुखी असेल तर राजा सुखी, बरोबर, प्रजाला नाराज करून राज्य करता करू शकत नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतला किंवा दुधाच्या माध्यमातून, दूध हा जोडधंदा आहे शेतीला, प्रत्येक आठवड्याला ज्याच्या घरात पगार येईल तीच घर प्रगती होणार आहे, वर्षातून एकदा ऊसाचं बिल आलं म्हणजे प्रगती होत नाही. म्हणून शेतीला जोडधंदा, पोल्ट्री असल, फिशरीचा उद्योग असल किंवा आपल्या दुधाचा बाय प्रोडक्ट असेल, दुधाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याचं चरण, मुलाचं शिक्षण असू द्या, म्हणजे कुठलं छोटं मोठं मुलीचं लग्नाचं कार्य असू द्या, एखादा घराला कंपाऊंड बांधायचं म्हणजे त्यातून 4-8 दिवसाला पैसा मिळाला म्हणजे तो शेतकरी थोडा खुशी राहतोय. तर आमच्या शेतकऱ्याची अवस्था काय, मुळात हा प्रांत मी ज्या भागात आहे तो जर आयुष्यभर दुष्काळाचाच प्रांत आहे, नेहमी बदलतावा चेहऱ्याच्या अंगावर पाणी पिण्यापासून बोंबा होत आहे, त्यामुळे शेतीचं कुठलं, मग इथली बहुतांशी लोक ह्या परिसरातली मुंबईला जातात, मानकोरला जातात, माताडी कामगार, ड्रायव्हर, कंडक्टर, BST ड्रायव्हर, परत ट्रकचे ड्रायव्हर, असे दुय्यम फोर्थ नंबरची कामं करून आपला चरितार्थ भागवण्याचं काम करतात. फार आनंद वाटला की एखादा अधिकारी आमच्यातला जे IPS होतोय, IAS होतोय, डेप्टी कलेक्टर होतोय, डेप्टी कलेक्टरचं प्रमाण तसं या भागात कमी आहे, तो वाढलं पाहिजे. ISI पे मला आनंद वाटला की संपादक बी आपल्या खेडेगावातील आहे, त्यांचंही संपादकात आपलं मेन रेंड गेलं पाहिजे, काही डेप्युटी कलेक्टर, DYSP, आज मी ज्या घरी बसलो त्याच घरातला एक मुलगा DYSP आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, एक मुलगी जवळजवळ तिला 15 लाखाचं पॅकेज असलेली एक मुलगी आहे, दुसरी मुलगी डॉक्टर आहे, म्हणजे एकदम सदन बुद्धीनं सरस्वतीनं भरलेलं आजचं घर आहे, पैशानं जास्त भरलेलं नाही. म्हणजे जोपर्यंत हा शेतकरी वर्ग
उच्च प्रकारचं शिक्षण घ्या।